फिर मैं सिर्फ इंटरव्यू ही डालने वाला था, लेकिन फिर बोला कि मैंने ब्लॉग भी 25,000 साल से डाला नहीं है। विसरू नका। माझं नाव आहे पवन वागुलकर, मी आहे डॅनी पंडितच्या ब्लॉगचा होस्ट आणि कच्चा कच। सो 2023 हा फर्स्ट ब्लॉग आपण म्हणूयात, आणि मला त्यामध्ये पहिलेच मला सगळं सांगून द्या। आणि काल भेटलो होतो श्रद्धा कपूर यांना, हो म्हणजे लिंगाडे हे झालेले। आणि कसं आहे, कल्ला हा होणारच आहे, राडे आपण करणे वाले ये साल, क्योंकि ये साल आपण आहे। क्या समझे, श्रद्धा कपूर ने माझं नाव घेतलं का दोनदा तुझं? उनका सिटी टूर था एक्चुअली पुणे में, और फिर अपने को एक थोड़ा सा मतलब रील निकालना था, लेकिन रील नहीं हो पाया। क्या हो पाया पवन जी? इंटरव्यू हो पाया, तो मतलब फर्स्ट टाइम इंटरव्यू है। बहुत अच्छे से उन्होंने संभाला, बहुत अच्छे सवालात सवाल जवाल गुफ्तगू हमने किया है वहाँ पे, वो सब देखो, इंटरव्यू एंजॉय करो, और फिर इंटरव्यू कैसा लगा ये कमेंट करके बताओ। मला सांगायची गरज नाही, मी थोडा सा नर्वस झालो आहे, कारण की मिसळ वगैरे खाल्ली आम्ही, ते थोडस बोलावं। अजिबात नर्वस नाही। सो फर्स्ट ऑफ ऑल की पुण्यात येऊन आमची मिसळ कशी वाटली? अरे बापरे, आतापर्यंत यू कॅन हिअर मी, वी हॅव द माइक, ओके। तर आता मी मिसळ खाल्लं, एकदम तोंड पण एवढं मस्त वाटतंय ना, मज्जा आली एकदम। ती इतकं छान मराठी कसं? उफ, खरं। अच्छा, म्हणजे मला विचार, मला वाटलं सडली, मला वाटलं ती मिसळ बद्दल बोलतोय, कारण की मी तर कॉकटेल आहे ना, मी अर्धी अर्धी आहे, तर मी अर्धी मराठी अर्धी पंजाबी आहे, पण आय विश की मी पंजाबी पण बोलू शकली, पण नाही येत एवढं, म्हणजे येतं असं तुटलेलं हो, पण ते पण अजून बेटर करायचं। मी एकदम सॉरी, एकदम मस्त कॉकटेल मिक्स आहे। येस, 8 मार्चला झुटी तू झुटी में मकर मूवी येतोय, सो काय सांगतात मूवी मला आता खरं सांगू की खोटं सांगू? कारण की मी तर हे ठरवलंय की मी 8 मार्चपर्यंत खोटंच बोलणार आहे, तर कोणाला कळणारच नाही की मी खरं बोलते की खोटं बोलते। मग मिसळ चांगली होती का वाईट मला कळलं नाही। अरे मिसळ तर मी बनवली। ओके, तर तुम्हीच गेस करा कमेंट्स मध्ये की खरं बोलतात का खोटं बोलतात। मी सकाळी आली आणि मी सुरू केलं तर बनवायला ना। अच्छा, पण सकाळी मी वडापाव खाताना बघितलं होतं, सो म्हणजे अच्छा वडापाव। एनिवे, सो व्हॅलेंटाईन डे आज आहे, सो कपल साठी काय सांगू? तुम्ही मला सांगा की जेव्हा तुमची गर्लफ्रेंड खोटं बोलते तर तुम्हाला कळतं की काय? नाही, मला कळत नाही, म्हणूनच मला तो मूवी रिलेट होणार आहे। मग कसं माहिती पडतं की खरं बोलते? तर मग शेवटी कसं आम्हाला सॉरी बोलवलं? कपल्सला फक्त मी सगळ्यांना सांगायचं आहे मला की आज तर माझं तर मस्त व्हॅलेंटाईन्स डे झाला। डी पी यूला होती मी, मस्त कॉलेज स्टुडंट्स बरोबर इंटरॅक्ट केलं, मज्जा केली, एकदम वडापाव खाल्लं, मिसळ खाल्लं, आणि मी एकदम तृप्त झाली आहे, माझा तर एकदमच परफेक्ट झालं आहे। आणि शेवटी मी पण इंटरव्ह्यू घेतलाय, सो एक तो पण एक हे आहे, आणि आम्ही एकत्र पण खाल्लं ना। ओ राईट, ते पण खाल्लं। आणि आम्ही इथून पुण्यातून श्रद्धा मॅमच्या घरी आम्ही सगळं पार्सल वगैरे पाठवले, कारण त्यांना खूप आवडत। मी घेऊन जाणार आहे आता टिफिन, मी शेअर नाही करत। श्रद्धा मॅम फिमेल जोई आहेत, त्या फूड शेअर करत नाही। कैसा लगा फर्स्ट इंटरव्यू, जरा नीचे कमेंट्स करके बताओ। अगर और इंटरव्यूज वगैरह देखना होगा तो वो भी बताओ यार। मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए सी यू।